पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचा आर्थिक बजेट आज सादर करण्यात आलाय. एकूण अर्थसंकल्प 679.89 कोटी आहे. 2019-20 या अर्थसंकल्पात नवनवीन कामे हातात घेण्यात आली आहेत. पीएमआरडीएचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. ह्या वर्षी अर्थसंकल्पामध्ये 679.89 कोटी रुपयांचा असून ह्यामध्ये 774.62 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. विपक्षांना केंद्र, विरंगुळा केंद्र, उद्यानं, गृहप्रकल्प योजना, हेलिपॅड, कर्मचाऱ्याला 7वा वेतन आयोग इत्यादी गोष्टी आजच्या बजेटमध्ये आणि मिटिंगमध्ये पास करण्यात आलेले आहे. नाही, डोळ्यात निवडणं रेग्युलर काम आहे. निवडणुका आत्ता येणार आहेत, त्याच्या अगोदर गेली 6 महिन्याची तयारी केलेली आहे. पीएमसी नेमणं, टेंडर काढणं, हे त्याची ऑर्डर देणं, 6 महिने काय आज झालेलं नाही. नाही, ते घरं पूर्वी जी योजना होती, जी घरं पूर्वीचं काम चालू आहे ते आता एकदम फास्ट आहे, ती वेळेत पूर्ण करायची आपण ही काळजी घेतलेली आहे आणि त्या दृष्टीनं तिथल्या ठेकेदाराला सूचना केली आहेत आणि ते काम वेळेत पूर्ण होईल. नाही, आता आम्ही पंतप्रधान आवास योजनेखाली जी 5000 घरं बांधणार आहोत ती योजनेचं मुख्यमंत्र्याच्या हस्ते आम्ही भूमिपूजन करणार आहोत. त्या खुले प्रदूषण केंद्राचंही त्या दिवशी भूमिपूजन करणार आहोत. आम्ही तशा पार्किंग आणि हॉकर झोन संदर्भात विचार करतोय आणि योग्य जागा बघून तसंही प्राधिकरणाच्या परिसरामध्ये तशी योजना राबवण्याचा प्रयत्न करणार आहे. गृहयोजना प्रकल्प पेट क्रमांक 6-12-30-32 गृहयोजना राबवण्यासाठी 325 कोटी. पेट क्रमांक 1 मध्ये संविधान भवन आणि विपशाना केंद्र 5 कोटी, औद्योगिक संग्रहालय विरंगुळा केंद्र, ओपन जिम 8 कोटी, पेट क्रमांक 5 आणि 8 येथे सोलर पार्क 1 कोटी, आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र येथे हेलिपॅड उभारणीसाठी 1 कोटी, औंध रावेत रस्त्यावर साई चौक येथे समांतर उड्डाणपूल बांधणे 5 कोटी, खुले प्रदर्शन केंद्र 44.81 कोटी, औद्योगिक संग्रहालय 2 कोटी, भोसरी येथे व्यापार संकुल उभारणे 5 कोटी.